डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधे दुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623-2567-22। देशातील तमसबाणी संपवण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेच्या वतीनं नगर शहरातील ऐतिहासिक दिल्ली गेट वे समोर लोकभदनाकांसाठी मतफत्ते आणि सत्ता पेंढारण विरोधामध्ये डिच्चू फत्ते मोहिमेला सुरुवात केली गेली। यावेळी आंदोलकांनी गो तमस पाल गो, जय शिवाजी जय डिच्चू कावाच्या जोरदार घोषणा दिल्या। 2013 दिल्ली येथील लोकपाल आंदोलनामुळे देशामध्ये भ्रष्टाचार विरोधी सुनामी निर्माण झाली आणि त्यातून 2014 देशात लोकपाल निर्माण झाला। पुढे जाऊन लोकपालचा वृद्धाश्रम झाला आणि फक्त लोकपालची शेपटी शिल्लक राहिली। मात्र देशात तमसपालनं विरोधकांना ईडी सीबीआयच्या माध्यमातून जेरीस आणलंय, देशातील धर्मनिरपेक्षता संपूर्ण नष्ट केली आणि पुढे जाऊन देशामध्ये तमसबाणी लादली गेली असा आरोप संघटनेच्या वतीनं केला गेला। मित्रांनो, 2024 देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे, विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे आणि म्हणून या देशामध्ये आज जी तमसबाणी आलेली आहे, लोकपाल आंदोलनाच्या माध्यमातून लोकपाल उभा करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला, परंतु या देशामध्ये लोकपाल मरून पडला आणि लोकपालाची फक्त शेपटी शिल्लक राहिली, परंतु देशामध्ये तमसपाल आला, देशामध्ये तमसबाणी आली, आणीबाणीपेक्षा वाईट परिस्थिती आज देशामध्ये आहे। विरोधक काही बोलले की त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही। मागच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही सागर गोटे एक कवडी एक रेवडी वाटली, आमच्या विरुद्ध खटला झाला, 4 वर्ष आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या खटल्याच्या तारखा सहन करता करता नाकीनं वाल्या आणि म्हणून जो लोकशाहीसाठी बोलेल, स्वातंत्र्याच्या भल्यासाठी बोलेल, पण तमसपाला विरुद्ध बोललं की त्याचा बंदोबस्त झालाच। म्हणून या देशातील मतदारांनी लोकभज्ञात मतपत्ते या तंत्राचा वापर केला पाहिजे आणि जे सत्ता पेंढारी आहेत, मुसलमान सत्ता पेंढारी, त्यांच्या विरुद्ध डिच्चू कावा वापरला पाहिजे। डिच्चू फत्ते कायमचे ते सार्वजनिक जीवनामधून त्यांना दूर करा। तमसपाला देखील तमसपालाच्या विरुद्ध डिच्चू फत्ते वापरलं पाहिजे। ज्यांनी या देशामध्ये तमसबाणी आणली त्या सगळ्यांना, सगळ्यांच्या विरुद्ध डिच्चू फत्ते वापरलं पाहिजे आणि म्हणून 1 वर्ष तुमच्यासाठी वेळ आहे। तमाम 100 कोटी लोकांनी आत्मन्यायाचा वापर केला पाहिजे, आत्मआंदोलनाचा वापर केला पाहिजे आणि हा देश ज्याच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लाखो लोकांनी बलिदान केलं, असा देशाच्या प्रगतीसाठी जय शिवाजी जय डिच्चू कावा। तर या आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेच्या वतीने नागरिकांकडे लोकभदनाकांसाठी मतफत्ते आणि सत्ता पेंढारणी विरोधामध्ये डिच्चू फत्ते मोहीम राबवण्याचा आग्रह धरला गेला। या आंदोलनात ॲडव्होकेट कारभारी गवळी, वीरबहादूर प्रजापती, सखाराम सरक, शाहीर कान्हूसुंबे, विठ्ठल सुरम, कैलास पठारे, यमनाजी म्हस्के, ओम कदम, तुकाराम बोर्गे, अशोक भोसले, पोपट भोसले, संतोष जाधव हे सहभागी झाले। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। बॉश सर्व्हिस आता आपल्या संगमनेरमधील ऑटो ब्रँड मल्टीकार सर्व्हिसमध्ये सुसज्ज जागा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेंटिंग पेंटिंगची सुसज्ज मशिनरी,
कार रिपेयर, व्हील अलाइनमेंट एंड बैलेंसिंग, एसी रिपेयर, स्पेयर पार्ट्स, फोम वॉश, ऑयल चेंज, इंजिन सर्विस, ब्रेक सर्विस, बैटरी सर्विस, लाइट सर्विस आणि कोड स्कॅनर। समर ऑफर, ऑइल कूलंट फिल्टर बदली करा आणि मजुरीवर मिळवा 100% सूट। लिमिटेड पीरियड ऑफर, त्वरा करा। ठिकाण ऑटो ब्रँड मल्टीकार सर्विस, समनापूर गणपती मंदिरासमोर, संगमनेर लोणी रोड, संगमनेर। संपर्क 72 18 18 18 49।